परम पूजनीय श्री गुरुदेव 2500 वर्षापूर्वी जर या समाजाला सुखाचा आणि शांतीचा मार्ग सांगितला, ते तथागत भगवान गौतम बुद्ध पानाती पाता वीरमणी शिखापदम समाधिया मूसावादा वीरमणी शिखापदम समाधिया अधिन्नदाना वीरमणी शिखापदम समाधिया कामेश मिथ्याचारा वीरमणी शिखापदम समाधिया अशा पद्धतीची पंचशिलाच्या माध्यमातून शिकवण दिली. ज्यांनी वेगवेगळ्या देवामध्ये आणि वेगवेगळ्या समुदायामध्ये विभागलेल्या समाजाला एकेश्वरवाद सांगितला आणि महिलांच्या उन्नतीसाठी कार्य केले. अहुज बिल्ला आहे सैतान रजीम, बिस्मिल्ला आहे रहमान रहीम, अल्हम्दुलिल्ला आहे व रब्बी आलमी अर रहमान रहीम. ते महात्मा मोहम्मद पैगंबर. आपल्याला सुरावर लटकणाऱ्या माणसांच्या बद्दल ज्यांनी भावना ठेवली की हे आकाशातील बापा त्यांना क्षमा कर, त्यांना माहीत नाही ते काय करणार आहे, असा प्रेमाचा धर्म त्यांनी या समाजाला दिला ते महात्मा येशू ख्रिस्त. सुरा सो पहचानिये जो लढे दिन के हे, पूर्जा पूर्जा कट मरे कबू न शारे खे. अशा पद्धतीने ज्यांनी वीरतेची शूरतेची शिकवण समाजाला दिली. ते गुरु नानक देव, तुमच्याकडे जर 2 रुपये असतील तर तुम्ही 1 रुपयाची भाकर घेतली पाहिजे आणि 1 रुपयाचं पुस्तक घेतलं पाहिजे, कारण ती 1 रुपयाची भाकर तुम्हाला जगवेल आणि दुसरं 1 रुपयाचं पुस्तक तुम्हाला कसं जगावं याचं ज्ञान तुम्हाला देईल. अशा पद्धतीने ज्यांनी शिकवण दिली ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. राजेशाहीमध्ये लोकशाही ज्यांनी रुजवली, स्त्रियांचा सन्मान कसा करावा, शेतकऱ्यांचा उद्धार कसा करावा, पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचं नियोजन कसं करावं, पुढच्या वर्षीच्या शेतीचं नियोजन कसं करावं, या सगळ्या गोष्टींचं ज्यांनी आपल्या राज्यामध्ये सफलतापूर्वक करून दाखवलं आणि आजही तुम्हाचे आदर्श आहेत ते छत्रपती शिवाजी महाराज. सतरंज बिछा कर के बैठा था जहां पर जमाना, लगता था कि मुश्किल है गोरों को हटाना, पर तू भी था बापू बड़ा उस्ताद पुराना, जो मारा वो कस के डाव की उल्टी सभी की चार, वारे साबरमती के संत तूने कर दिया कमाल, आंधी में भी जलती रही बापू तेरी मशाल, वारे महात्मा गांधी तूने कर दिया कमाल. राष्ट्रपिता महात्मा गांधी, हाथ कड़ीचा तालावर मेरा रंग दे बसंती चोला, मेरा रंग दे बसंती चोला या गाण्याच्या बोलावर जे क्रांतिकारी 3 तरुण या देशासाठी फासावर हसत हसत चढायला तयार झाले ते सरदार भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव या क्रांतिकारी महापुरुषांना मी अभिवादन करतो. घरी बास नसताना ज्यांना बादशाही लाभली, बास नाही पण बादशाही भेटली, चौकोज हागिरी विश्वाची लाभली, घरामध्ये दारिद्र्याचं वरदान असताना संपूर्ण महाराष्ट्राला ज्यांनी स्वच्छतेची श्रीमंती बहाल केली ते वैराग्यभक्ती संत गाडगे बाबा. राष्ट्रात पडलेल्या जाती धर्म पंथाच्या तुकड्याला तुकडा करून ज्यांनी राष्ट्राला अखंडत्व बहाल केलं ते संत तुकडोजी महाराज, राष्ट्र संत तुकडोजी महाराज. आणि आज राष्ट्र संत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या या दीक्षांत सभागृहामध्ये विचारपीठावर उपस्थित सन्माननीय सन्माननीय डॉक्टर सिद्धिविनायक काने सर, सन्माननीय उपस्थित डॉक्टर प्रमोद येवले कुलगुरु सर, तसेच प्रभारी कुल सचिव सन्माननीय विनायक देशपांडे सर आणि या सभागृहामध्ये उपस्थित सर्व गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते आणि सर्व समाजातील जाणते मंडळी सद्भावी सज्जनांना, राष्ट्र संत तुकडोजी महाराज यांच्या 110व्या जयंती निमित्त म्हणजेच ग्राम जयंती निमित्त आज आपण या ठिकाणी बसलेलो आहोत. आणि माझ्याकडे आज विषय आहे राष्ट्र संत तुकडोजी महाराजांची सामाजिक क्रांती. सद्भावी बांधव, राष्ट्र संत तुकडोजी महाराजांच्या सामाजिक क्रांतीच्या विषयी चर्चा करत असताना मला असं वाटते की त्यांच्या या सामाजिक कार्याचं गमक ज्या उदाहरणामध्ये दडलेलं आहे ते मी पहिल्यांदा तुमच्या समोर सांगितलं पाहिजे. या देशाचे पहिले राष्ट्रपती असलेले डॉक्टर राजेंद्र बाबू प्रसाद गुरुकुंज आश्रमामध्ये महाराजांची ख्याती ऐकून आले. आली असताना त्यांनी गुरुकुंज आश्रमाची संपूर्ण पाहणी केली, राष्ट्र संत तुकडोजी महाराजांच्या संपूर्ण कार्याचा आवाका पाहिला आणि त्यांनी काढलेले उद्गार असे होते, महाराज जी हमने देखा कि समूचे देश में फिरते हुए आपने देहातों को उन्नत करने का काम किया है. महाराज जी मैंने देखा है
कि देहातों को स्वच्छ करने का काम आपने गुरुदेव सेवा मंडल के माध्यम से किया है। मैंने यह भी देखा है बड़े पैमाने पे शौचालय आपने बनवाए हैं। इतना ही नहीं, गुरुकुल आश्रम में इतना बड़ा दवाखाना भी आप चला रहे हो। मैंने ये भी देखा कि यहाँ पे शिक्षक लोग प्रशिक्षित होते हैं, यहाँ पर देश के विभिन्न पदों पर जाने वाले लोगों को आप प्रशिक्षित करते हो। महाराज जी, इतना बड़ा आपका काम देखने के बाद मुझे तो ये लगता था कि आज तक संत जो है ये राष्ट्र का, ये देश का धर्म का काम कर सकते हैं, ये मुझे मालूम था। एक संत अध्यात्म का काम करते हैं मुझे मालूम था, एक संत बेधर्म का भी काम करते हैं मुझे मालूम था, लेकिन आपके रूप में महाराज जी मैंने पहली बार देखा है कि एक संत भी राष्ट्र का इतना बड़ा काम कर सकता है। इसलिए महाराज आप संत नहीं बल्कि आप राष्ट्र संत तुकडोजी महाराज हो, आणि राष्ट्र संत म्हणून त्यांनी त्यावेळेस संत तुकडोजी महाराजांना सन्मानित केलं। मित्रांनो, राष्ट्र संत तुकडोजी महाराजांचं कार्य किती व्यापक असावं, त्यांची सामाजिक क्रांती या देशातल्या खेड्यापासून, खेड्यातल्या एका गल्लीपासून देशातल्या राष्ट्रपती भवनापर्यंत, दिल्लीपर्यंत त्यांची क्रांती होती। मित्रांनो, आपण जर महाराजांच्या एकूण साहित्याचा जर अभ्यास केलेला असेल, राष्ट्र संत तुकडोजी महाराजांच्या एकूण जीवनाचा अभ्यास केलेला असेल, तर आपल्या एक लक्षात येईल की आतापर्यंत जेवढे काही संत झालेले असतील, आतापर्यंत जेवढे काही धर्मग्रंथ निर्माण झालेले असतील, जेवढं काही संत साहित्य निर्माण झालेले असेल, कुणाचे अभंग असतील, कुणाचे भजन असतील, कुणाचे दोहे असतील, कुणाचे पोवाडे असतील, ह्या सर्व निर्मितीच्या मागचा उद्देश आणि दृष्टिकोन जर आपण पाहिला तर मला असं वाटते की तो उद्देश आणि दृष्टिकोन राष्ट्र संत तुकडोजी महाराजांनी गांधीजींच्या एका ओळीमध्ये लिहिलेला आहे, मनुष्य निरोगी सात्विक असावा, त्याला व्यसनाचा उपद्रव नसावा, त्याचा व्यवहार त्रासदारी न व्हावा कोणासही। या एका उद्देशाच्या पूर्तीसाठी आतापर्यंत जगातले सर्व धर्म ग्रंथ संतांनी हे सगळं काही निर्माण झालेलं आहे। महाराजांनी मोठा विचारपूर्वक लिहिलेलं आहे, मनुष्य निरोगी सात्विक असावा। एखादा माणूस ज्या रावणाने सीतेचं हरण केलं होतं, हरण करण्याची ताकद त्याच्यामध्ये त्याच्यामुळे होती, कारण की तो निरोगी नव्हता। एखादा वाईट विचारांचा माणूस जर निरोगी असला तर तो वाईटाचा प्रचार करेल, परंतु म्हणून महाराजांनी पुढे फक्त निरोगी म्हणून थांबले नाही तर तो सात्विकही असावा, निरोगी सात्विक असावा। फक्त सात्विक असून चालणार नाही, त्याला व्यसनाचा उपद्रव नसावा। पण एखादा माणूस निर्व्यसनी आहे, सात्विकही आहे, निरोगी आहे, परंतु त्याचा व्यवहार जर राष्ट्राच्या सोयीसाठी पूरक नसेल तर काय उपयोग त्याच्या ह्या सगळ्या गोष्टींचा। म्हणून महाराज असं म्हणतात की तो निरोगी असावा, सात्विक असावा, त्याला व्यसनाचा उपद्रव नसावा। महत्वाची गोष्ट, त्याचा व्यवहार त्रासदायी न व्हावा कोणासही, हे महत्वाच्या गोष्टी त्यांनी सांगितल्या। आणि महाराजांचं एकूण जर सामाजिक कार्य जर आपण पाहिलं तर मित्रांनो, मला असं वाटते की मनुष्य हा त्यांच्या कार्याचा केंद्रबिंदू राहिलेला आहे, कि माणूस अशा पद्धतीचा उन्नत व्हावा, सर्वांगीणरित्या त्याचा विकास व्हावा, आणि तो राष्ट्र धर्म संस्कृतीला पोषक असा कार्यकर्ता घडावा, पोषक असा माणूस घडावा, यासाठी राष्ट्र संत तुकडोजी महाराजांचं सर्व कार्य असावं। मित्रांनो, वरखेडच्या एका भाषणामध्ये संत तुकडोजी महाराज बोलले होते, मैं चाहता हूं कि 21वीं सदी की ओर जाते हुए हमारे बच्चे पढ़ने लिखने चाहिए। मैं चाहता हूं कि हमारा लड़का बड़ा इंजीनियर बनना चाहिए। मैं चाहता हूं कि हमारा लड़का बड़ा डॉक्टर बनना चाहिए, वो वैज्ञानिक बनना चाहिए, बड़ा वकील प्रोफेसर बनना चाहिए। लेकिन मित्रों, एक बात ध्यान में रखना, उसका डॉक्टर बनने से पहले, उसका इंजीनियर बनने से पहले, उसको वकील बनने से पहले, सबसे पहले उसका इंसान बनना बहुत जरूरी है। क्योंकि इंसान बनने से पहले यदि वो डॉक्टर बन गया तो जिंदा लोगों की किडनी निकाल के बेच देगा और मरे हुए लोगों का भी ऑपरेशन करके उसके भी पैसे हासिल कर देगा। इंसान बनने से पहले यदि वो वकील बन गया तो वो वकील तो बन जाएगा, लेकिन पहले पति पत्नी में झगड़ा लगाएगा, फिर कोर्ट में खड़ा करके उसके भी पैसे हासिल करेगा। इंसान बनने से पहले यदि वो इंजीनियर बन गया तो 100 साल जीने वाली इमारत का सीमेंट खा जाएगा और उसकी आयु 25 साल की कर देगा। इसलिए साथियों, मैं चाहता हूं कि 21वीं सदी की ओर जाते हुए हमारे बच्चे ये डॉक्टर वकील इंजीनियर बनने से पहले उनका इंसान बनना बहुत जरूरी है। लेकिन अब आप लोग सोच में पड़ गए होंगे कि महाराजांचं भाषण आहे वरखेडचं, पुढे ते म्हणतात की आता तुम्ही विचारात पडलेले असाल, एखाद्या व्यक्तीला जर बीएड कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळाली तर तो शिक्षकही होऊ शकेल, एखाद्या माणसाला बीएमएस एमबीबीएस कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळाली की त्याला डॉक्टरही बनता येईल, एखाद्या माणसाला लॉ कॉलेजला ऍडमिशन मिळाली
तर त्याला वकीलही होता येईल, परंतु एखाद्या माणसाला जर माणूस बनवायचं असेल, त्याला माणुसकीची शिकवण द्यायची असेल, तर कुठल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतली म्हणून म्हणजे त्याला माणूस बनवून दिले, हा मोठा महत्वाचा प्रश्न आहे. मित्रांनो, शिक्षणाच्या सर्वोच्च डिग्र्या मिळवल्यानंतर एक वैज्ञानिक माणूस असा म्हणतोय की आम्ही असा बॉम्ब तयार केलेला आहे, हा बॉम्ब जर आम्ही एखाद्या शहरावरती टाकला तर हजारो माणसांना मारण्याची क्षमता त्या बॉम्ब मध्ये आहे, असा बॉम्ब आम्ही बनवलेला आहे. आम्ही असं इंजेक्शन बनवलेलं आहे, ते इंजेक्शन जर आम्ही एखाद्या माणसाला दिलं तर तो माणूस एका मिनिटामध्ये आपला जीवही सोडून देईल, अशी निर्मिती आम्ही केलेली आहे. परंतु असं कोणी म्हणू शकतो का की आम्ही असा बॉम्ब बनवलेला आहे? तो बॉम्ब जर आम्ही या नागपूर शहरावरती टाकला तर नागपूर शहरातले सगळे लोक प्रामाणिक होऊन जातील, इमानदार होऊन जातील, असा बॉम्ब कोणी बनवलेला आहे का? असं इंजेक्शन कुठं आलेलं आहे का की ते इंजेक्शन दिल्यानंतर सगळे माणसं राष्ट्रप्रेमी होऊन जातील, परस्परातला त्यांचा व्यवहार सुधरून जाईल, असं इंजेक्शन कोणी बनवलेलं आहे का? तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, आम्ही माणसाला माणुसकी प्रदान करणारी, मानवी शिक्षण देणारी माणुसकीची शाळा उघडलेली आहे. रामगीता नावाच्या ग्रंथामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की प्रार्थना ही मानवी शिक्षणाची शाळा, ग्राम संस्कृतीचा मुख्य ज्वाळा, भेद कल्पना जाती रसातळा या प्रार्थनेच्या ऋषी माझी. आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी देशधर्मामध्ये विभागलेले या समाजाला एकोप्यात बांधण्यासाठी जे सामुदायिक प्रार्थना सांगितलेली आहे ती महाराजांच्या जीवनातील सर्वात मोठी सामाजिक क्रांती आहे, असं मला या ठिकाणी ठामपणे म्हणायचं. आणि या सामुदायिक प्रार्थनेच्या माध्यमातून काय झालं? या सामुदायिक प्रार्थनेच्या माध्यमातून सुसंस्काराचे बीज समाजामध्ये पेरले गेले. अनेक जाती धर्म पंथ संप्रदायाला मानणारे माणसं एकत्रित बसायला लागले. महाराज असं म्हणायचे, आदर्श राष्ट्राची निर्मिती जर करायची असेल तर या देशातले गाव आदर्श असायला पाहिजे. गाव जर आदर्श असलं पाहिजे असं वाटत असेल तर गावातलं कुटुंब आदर्श असायला पाहिजे. कुटुंब आदर्श आहे असावं असं वाटत असेल तर त्या कुटुंबातला व्यक्ती आदर्शमय असला पाहिजे. म्हणून त्या व्यक्तीपासून राष्ट्राची सुरुवात होते. आणि महाराज म्हणतात की व्यक्ती आदर्श कसा होतो? एखादा व्यक्ती जन्मास आला, एखादं मूल जन्मास आलं की त्याचे वडील त्याच्याजवळ येतात, त्याला हातात घेतात आणि म्हणतात किती सुंदर आहे, हा बिलकुल माझ्यावर गेलेला आहे, याचं नातंही माझ्यासारखं, याचं दिसणंही माझ्यासारखं, त्याची आई पडल्या पडल्या म्हणजे तुमच्यासारखं कुठं आहे, अहो त्याचं नाक डोळे सगळं काही माझ्यावर गेलेलं आहे, ते माझ्यासारखं दिसते आहे. त्याचा मामा इकडे आला की मामा म्हणते तुमच्या दोघांसारखं थोडं थोडं आहे पण माझ्यासारखं दिसत आहे ते. आणि सर्व लोकांमध्ये स्पर्धा लागून जाते की हा माझ्यासारखा आहे, हा माझ्यासारखा आहे. परंतु तो तो व्यक्ती ज्या वेळेस पुढे वाढत जातो, त्याच्या हातून कुकर्म घडतात, तो व्यक्ती ज्या वेळेस वाईटाच्या आहारी जातो, त्यावेळेस वाईटाच्या आहारी गेलेल्या त्या व्यक्तीकडे पाहून काही लोक चर्चा करतात आणि त्याचे वडील असे म्हणतात की माहित नाही हा कोणासारखा झाला, आमच्या कुटुंबात याच्यासारखं कोणी झालेलं नाही, असा कसा याचा जन्म आमच्या कुटुंबामध्ये झाला, याचा बापही आदर्श, याची माय सुद्धा आदर्श, याचे मामा सुद्धा आदर्श, याचा संबंध घर आदर्श असताना हा कसा कुकर्मी पैदा झाला आमच्या घराण्यामध्ये, असं सर्व लोक म्हणतात. म्हणून धर्माचा पाया व्यक्ती धर्म, आम्ही तो व्यक्ती आदर्श करता आला पाहिजे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज त्या व्यक्तीला कसं आदर्श करावं याचं सुंदर सूत्र सांगताना म्हणतात की माता पिताने मुलाला जन्मास घातले, आमचं लग्न झालं, आम्ही मुलं जन्मास घालायला लागलो, पण महाराज असं म्हणतात की अक्षर नाही संसाराची होईल सगळी फाशी. आज आम्ही समाजातली परिस्थिती पाहतो. मित्रांनो, आम्ही मुलांना जन्मास घालतोय परंतु त्यांच्यामध्ये सुसंस्कार टाकण्यासाठी कुठंतरी आम्ही कमी पडताना दिसतोय. आणि त्याच्यामुळे धुळे जिल्ह्यातली घटना आम्ही पाहिली. मित्रांनो, सांगायलाही बरं वाटत नाही, तुम्हाला ऐकायलाही बरं वाटणार नाही, धुळे जिल्ह्यातल्या पारोळा तालुक्यातल्या एका माणसाला ज्याला त्या कुणाला दारूचं व्यसन लागलं, त्या दारूच्या व्यसनासाठी घरातले भांडे विकावे इथपर्यंत त्याची मजल पोचली. एक दिवस त्याच्या वडिलांनी घरामध्ये त्याला प्रवेश देणे बंद केला. त्या पोरानी सख्खी बहीण 7000 रुपये मध्य प्रदेशात विकून टाकली होती. व्यसनाच्या पूर्ततेसाठी एवढ्या टोकाला जाणारी संतान मित्रांनो निर्माण व्हायला लागली. मात्र आता आपली जबाबदारी वाढलेली आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज काय म्हणतात की ज्या पद्धतीने जन्म देणे आमचे कर्तव्य आहे, त्या पद्धतीने त्या पुरावरती संस्कार देणे. माय बापाने मुलगा नाही शिकविला, तोही बापाचा भागीदार झाला. जैसे जन्म देणे कर्तव्य त्याला, तैसेची सुख
संस्कार घेणे अगत्याचे. लहानपणी मुलांच्या संस्काराची काळजी कशी घ्यावी? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात की निद्रेच्या आधी अंती दिवस रात्रीच्या संधीप्रती आणि भोजन सवयी जे संकल्प होती ते बनती दृढ संस्कार. हे आमच्या साधू संतांचं चिंतन आहे. हे फक्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात अशातला भाग नाही, तर मोठ्या मनाने महाराज कबूल करतात की माझाची नव्हे हा विचार, सर्व संत ग्रंथांचा सार महात्म्याची तळमळा पार त्याची वर्मकथित होती. आणि महाराज संशोधनाच्या शेवटी सांगतात की दिवस रात्रीच्या संधी प्रती निद्रेच्या आधी अंती आणि भोजन समयी जे संकल्प होती ते बनती दृढ संस्कार. म्हणून उठल्याबरोबर निद्रेच्या अंती महाराजांनी प्रातस्मरण सांगितलं, निद्रेच्या आधी महाराजांनी निद्रापूर्ण प्रार्थना सांगितली आणि दिवस रात्रीच्या संधी प्रती सकाळच्या संधी काळाला सामुदायिक ध्यान सांगितलं, संध्याकाळच्या संधी काळामध्ये सामुदायिक प्रार्थना सांगितली, भोजन समयीचं चिंतन चांगलं असावं म्हणून श्लोक म्हणायला सांगितले. ह्या पद्धतीची आदर्श दिनचर्या महाराजांनी सांगितली. ही आदर्श दिनचर्या घराघरामध्ये असली पाहिजे. घराघरामध्ये या आदर्श दिनचर्येचं कुठंतरी तालीम व्हायला पाहिजे आणि तेव्हाच खऱ्या अर्थाने आपल्याला आदर्श व्यक्ती निर्माण करता येईल असं मला वाटतं. परंतु आम्ही पाहतो समाजामध्ये परिस्थिती हातातून गेली की आम्ही सगळे लोक चिंतनात पडतो की आता कसं होणार. एखादा मुलगा 10व्या वर्गात वर्गात जाऊन नापास झाल्यानंतर त्याच्यावर त्याची वडील विचार करतात, हा 10व्या वर्गात नापास झालाच कसा. 10व्या वर्गातले शिक्षक म्हणतात आम्ही तरी काय करावं, हा 9व्या वर्गातूनच तसा आला. 9व्या वर्गातल्या शिक्षकांना जर विचारलं तुम्ही काही शिकवलं नाही का त्याला 10वीमध्ये जाऊन नापास झाला, ते सांगतात की हा प्रायमरी शाळेतूनच तसा आला आम्ही काय करावं. ते म्हणतात हा अंगणवाडीतूनच तसा आला आम्ही काय करावं. आता अंगणवाडीतल्या लोकांना जाऊन विचारावं की तुम्ही याला काही शिकवलं नाही का, हा 10वीत जाऊन नापास झाला. ते म्हणतात आम्ही काय करावं, हा तुमच्या घरातूनच तसा आला. घरी जाऊन पत्नीची भेट घेतली, विचारलं या पुराला तू काही शिकवलं नाही का, पुढे जाऊन नापास झाला बाळ. तो म्हणते आता आम्ही तरी काय करावं, हा जन्मालाच तसा आला आता आम्ही तरी काय करावं. म्हणजे आम्ही आमच्या जबाबदाऱ्या घेतो, आम्ही आमच्या जबाबदाऱ्या ट्रान्सफर करायला लागलो की तुम्ही पहा तुम्ही पहा पुढे जाऊ शकले. परंतु मित्रांनो आम्ही आमचा जर मुलगा बिघडत असून तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात तुमचा मुलगा हे फक्त तुमचं घर नसून या देशाचा एक नागरिक आहे आणि तो नागरिक घडवण्याची जबाबदारी तुमच्यावरती आहे. म्हणून सुद्धा आम्ही त्याला सांभाळलं पाहिजे. हे एवढं मोठं चिंतन महाराजांनी करून ठेवलं. महाराजांना फार दुःख व्हायचं. भरकटलेला तरुण पाहिला की महाराज दुःखात जायचे. एकदाचा प्रसंग महाराज स्वतः सांगतात, रात्री उशिरापर्यंत कार्यक्रम झाला. गुरुकुंज आश्रमाच्या दिशेने महाराजांची गाडी निघाली. नागपूरच्या एका थिएटरमध्ये चष्मे बद्दल नावाचा एक पिक्चर त्यावेळेला जो चालू होता तो पिक्चर पाहून काही तरुण बाहेर आले होते. त्याच वेळेला महाराजांची गाडी सुद्धा त्या दिशेने जात होती. महाराजांनी पाहिलं की या देशातले तरुण त्या पिक्चरमधलं एक गाणं तेरी प्यारी प्यारी सूरत पर किसी की नजर ना लगे हे गाणं म्हणत गुणगुणत ते पोरं त्या थिएटरच्या बाहेर येत होते. महाराजांना दुःख झालं. महाराजांनी ते दृश्य पाहिलं आणि महाराज म्हणाले इस देश के नौजवान अगर प्यारी प्यारी सुगंध का गाना गाएंगे तो मेरे देश का गाना कौन गाएगा. या चिंतनाने महाराज गुरुकुल आश्रमात पोहोचले. फिर हमने उसी तर्ज पर गाना लिखा. महाराज म्हणतात त्याच तर्ज पर मी गाणं लिहिलं की मेरे प्यारे सुंदर भारत पर दुश्मन की नजर ना लगे अरे तू सुन मुश्किल से पाया है स्वराज प्रिय बापू का है सिरताज. हे घोषणा महाराजांनी त्या काळात सिनेमाच्या चालीवर का लिहिले, तरुणांना ते आवडावे, तरुणांनी त्याच्याकडे आकर्षित व्हावं हे महाराजांचं चिंतन होतं. या दृष्टीने महाराजांनी तरुणांना प्रबोधन केलं. हजारोच्या संख्येनं समोर बसलेल्या तरुणांना माणूस महाराज म्हणायचे अरे तुझ्या खिशामध्ये तंबू आहे भान काढायसाठी, अरे तुझ्याकडे अनेक सौंदर्य प्रसाधने असेल सुंदर दिसण्यासाठी, पण महाराज म्हणतात तूने सेवा ही न की आहे तू सुंदर दिखता है तो क्या है जानी जवानी खून भरी है तर लेकिन देश धर्म के काम आया जैसा भयता करता अरे सुंदर दिखता है तो क्या है. सुंदर दिखती थी झांसी की रानी जो लड़ी घोड़ों के संग में दाग ना लगने दिया शत्रु का कूदी आग के जंग में. अरे सुंदर तो थे वो सुभाष बाबू वीर जवाहर बाके देश के खातिर फना हुए बजे नगारे गाते सुंदर दिखता है तो क्या है. अरे अग्नि भरत लाल था
अल्प आळशी होऊन बसे अरे तरुण सोनी रक्त नुसळे नौजवान तुझ मनावर बसे ऊठ छाला छातीला माती उभा हो सैन्यामध्ये भरती व्हाया अरे सिंहासन ही छाती तुझी तो बॉम्ब तरी हात तुझे सिंहासन ही ललकार तुझी हे महाराजांचे त्या काळातले भजन होते आणि महाराजांनी आव्हान केलं की आता तरुणांना तुम्ही सैन्यामध्ये भरती झालं पाहिजे आता तरुणांना तुम्ही क्रांतिकारी व्हायला पाहिजे आणि महाराजांची सामाजिक क्रांती त्यावेळेला या देशातल्या सर्व नेत्यांनी कबूल केली ज्या वेळेला दैववादावर देवाच्या अवतारावर विश्वास ठेवणारी माणसं झाड झेपले शस्त्र बनेने पत्थर सारे बॉम्ब बनेने भटल्याबरोबर एका प्रेरणेने पेटून उठली आणि दैववादावर विश्वास ठेवणारी देवाचा अवतार पाहणारी माणसं कर्तबगार झाली आणि इंग्रजांच्या पोलीस स्टेशन पेटवून टाकले आणि या देशात क्रांती घडवली त्यावेळेला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची उपलब्धी या देशातल्या मोठ्या मोठ्या नेत्यांनी मान्य केली मित्रांनो ही फार मोठी क्रांती होती महाराजांची हा समाज ज्या समाजाला दिशा नव्हती ज्या तरुणांना दिशा नव्हती त्या सगळ्यांना एक संघ बांधून न्यावं डायव्हर्शन किती होते अनेक प्रकारचे डायव्हर्शन हिंदू ज्यावेळेस हा देश स्वतंत्र झाला स्वतंत्र देशाचा पहिला ध्वजारोहण करण्यासाठी दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती महात्मा गांधी नव्हते पंडित जवाहरलाल नेहरूजी म्हणाले बापूजी कहा है मैं चाहता हूं कि बापूजी यहां पे आए पण त्यांनी सांगितलं हा देश स्वतंत्र झाला परंतु हिंदू मुसलमानांच्या पेटलेल्या दंगली थांबवण्यासाठी बापू संपूर्ण देशभर फिरतायत बिहारमध्ये फिरतायत ते या ठिकाणी येऊ शकत नाही महात्मा गांधींच्या डोळ्यामध्ये पाणी होतं हे कसे एकत्रित बांधता येईल अनेक धर्माचा असलेला आमचा देश एकत्रित कसा उभा करता येईल राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी एका बाजूला हिंदू मुसलमानांच्या दंगली चालू असताना दुसऱ्या बाजूला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज एका मुस्लिम फकीराच्या औलिया पहलवान बाबांच्या दर्ग्यावरती चादर चढवायला गेले होते आणि हजारो मुस्लिम समुदायाच्या समोर कुतूहलानं आलेला हजारोच्या संख्येमधला हिंदू बांधव आणि त्यांच्या समोर महाराज भाषण करतात आहे आणि सुखी कवालिया सादर करतात आहे आशिक है तेरे नूर पर दिवाने हुए बैठे मस्ताने हुए बैठे अरे ही महाराजांची जी घटना आहे ती त्या काळामध्ये घडली जेव्हा ज्यावेळेला हिंदू मुस्लिम एकमेकांच्या विरोधात होते इथं मात्र लोकांनी अनुभवलं हिंदू आणि मुसलमान एकत्रित आहे त्या गर्दीमध्ये महाराज जाते आहे आणि जात असताना उरुसता नाचणारा घोडा महाराजांनी पाहिला दोन्ही पायावरती घोडा नाचत होता महाराजांनी विचारलं क्या वैभवशाली दृश्य है यह ये घोडा कैसे नृत्य करता है किसने सिखाया है इसे क्या तरकीब होती होगी इसे सिखाने की त्यावेळेस तो घोड्याचा मालक समोर आला मैंने पढ़ाया है बाबाजी से कैसे पढ़ाए हो बोले अगर घोड़े को सिखाने का हुनर आ जाए तो घोड़ा भी सीख जाता है महाराज जी कहते हुए विचार किसकी ओर जाते रहे और महाराज जी कहने लगे कि अगर एक घोड़े को सिखाने का हुनर किसी इंसान को आ जाए तो वो घोड़े को पढ़ा सकता है तो क्या लोगों को पढ़ाने का हुनर आने के बाद इस देश के लोगों को कुछ सिखाया नहीं जा सकता क्या आणि हा विचार घेऊन महाराज त्या ठिकाणी बोलायला उभे झाले हिंदू मुसलमान लोक मोठ्या संख्येने होते महाराज त्या ठिकाणी येऊ नयेत याच्यासाठी सुद्धा प्रयत्न झाले अनेक कट्टर हिंदुत्ववादी लोकांनी महाराजांना त्यासाठी विरोध केलेला होता जाहीर पत्रक वाटलेले होते महाराजांचा निषेध सुद्धा केलेला होता परंतु बोरवलकर गुरुजींनी मध्यस्थी करून त्यांना सांगितलं तुम्ही महाराजांचे विचार पहिल्यांदा ऐकले पाहिजे आणि नंतर टीका केली पाहिजे मित्रांनो महाराजांनी त्या काळामध्ये त्यावेळेस अविस्मरणीय भाषण केलं कुरानची आयात गगनाला भिडणारी कुरानची एक आयात कळाली आणि महाराजांचं भाषणाला सुरुवात झाली महाराज असं म्हणतात साथियो सभी धर्मों का मूल मानवता होता है सभी धर्मों का मूल प्रेम होता है जिस धर्म में प्रेम नहीं है जिस धर्म में मानवता नहीं है वो धर्म ही नहीं हो सकता अशा पद्धतीचं वक्तव्य महाराजांनी त्या ठिकाणी केलं आणि महाराजांची धर्माची व्याख्या मोठी सुंदर होती अनेक दत्तत्ववेत्त्यांनी धर्माच्या व्याख्या केलेल्या असतील पण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज धर्माची व्याख्या काय करतात आहे महाराज म्हणतात अनेक प्राणी जेथे राहतील त्या सर्वांची राहावी सुस्थिती समान समाधानाची गती म्हणजे समानता समान समाधानाची गती धर्म म्हणावे तिथे लागली पुढे चालून महाराज असं म्हणतात की धर्म माणूस किशी म्हणते माणूस की न्यायावरी शोधती आणि न्याय हा कोणाच्याही प्रती एकच असतो सर्वदा ही धर्माची शिकवण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी मित्रांनो त्यावेळेला सगळ्यांच्या समोर दिली आणि हा धर्म सगळ्यांनी जोपासावा या प्रेरणेने लोक पेटून उठले आणि त्यावेळेला ज्यांनी महाराजांची तारीख घेतली होती ते भंडाऱ्याचे
प्रसिद्ध हाजी प्यारे भैया महाराजांना लोटांगण गेले आणि महाराजांना म्हणाले, महाराज इस देश में मैं चाहता हूं कि अगर इन विचारों की पीढ़ी पीढ़ी होती है तो हमारा देश को विश्व गुरु बनने से कोई नहीं रोक सकता। महाराज मैं चाहता हूं कि आप इन विचारों को समूचे देश में लेकर के जाए। हे महाराजांच्या त्या काळातल्या सामाजिक कार्याची क्रांती होती मित्रांनो, आणि ही फार मोठी उपलब्धता होती। ह्या सगळ्या गोष्टीचं चिंतन मंथन केल्यानंतर आपल्याला विचार पडत असेल की महाराजांनी हे सगळं करत असताना त्यांनी ज्यावेळेला समाजाला उद्बोधन केलं, त्यांनी ज्यावेळेला आश्रमची निर्मिती केली, त्यांनी ज्यावेळेला साहित्याची निर्मिती केली, हे सगळं करत असताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं आयुष्य पाहता एवढं अमर्याद काम मर्यादित आयुष्यामध्ये कसं केलं, तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या संदर्भात सुदामदादा सावरकर लिंगांना म्हणतात, भ्रमणशील राष्ट्रसंत नाही क्षणाचीही उसंत, त्यातूनही वेळ काढून नित्य घेत असे सत्य ग्राम गीता। एवढं मोठा हार अपेष्टा मित्रांनो महाराजांनी सहन करून या समाजासाठी एवढं मोठं सगळं ठेवा ठेवून दिलेलं आहे। अनंत उपकार या महापुरुषांचे आमच्या देशावरती झालेले आहे। एकदा तर पुन्हा प्रसंग राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद एकदा म्हणाले होते, ज्यावेळेला 13 ऑगस्ट 1966 रोजी संत तुकडोजी महाराजांचं खंजिरी भजन राष्ट्रपती भवनामध्ये 6:30 सुरू झालं, त्या खंजिरी भजनामध्ये देशाचे राष्ट्रपती राजेंद्र बाबू प्रसाद समोर बसलेले आहे, गुलजारीलाल नंदा समोर बसलेले आहे, कमलनाथजी काळजू समोर बसलेले आहे, हे सगळे लोक समोर बसलेले असताना राष्ट्रपती भवनाच्या भजन आणि भाषणामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी या देशाच्या सार्वभौम सत्तेच्या समोर पदखर टीका करत असताना त्यांची निर्भयता आणि अशी प्रतिभा काय कोलाकोलाची होती हे सहज सिद्ध होत होतं। महाराजांनी त्यावेळेला भजन कोणतं गायलं होतं, महाराज म्हणतात, अब तो आखे खोल बंदी अब तो आखे खोल, बिघड गई है शासन की नीति, साम दाम दंडन की नीति, अपना पर का देख देख कर झुके न्याय का तोल, बंदी अब तो आखे खोल, हे महाराजांचं भजन त्यावेळेला होतं। आणि मित्रांनो विदर्भाच्या यावली नावाच्या छोट्याशा गावामध्ये जन्मास आलेले राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी या देशाच्या राष्ट्रपती भवनामध्ये जाऊन देशाच्या सर्वोच्च सत्तेवरती बसलेल्या लोकांना सुद्धा आदर्शाचा पाठ सांगितला, जर है स्वदेश सुधारना तो साधुओं से ही करो, मंत्री महामंत्री सभी आदर्श जीवन आचरो, सभी धकेले लोगों पर खुद पर ना कोई ख्याल रखे, तब तो देश सुधरेगा नहीं चाहे कोई कितना ही व्याख्यान रहे। हे महाराजांनी परखड त्या ठिकाणी मत मांडलं, चारित्र्य धनाहीन होगा तर कैसे देश जीगा, हे भजन त्यावेळेला महाराजांनी म्हणाले, ये चारित्र धनाही होगा तब कैसे देश जिएगा, पाणी ही जल जाए तो कैसे, पंडित गलत करे तब कैसे, राजा ही भक्ष भरे तब कैसे, और साधु ही भोगी बनेगा तब कैसे देश जिएगा। हे खऱ्या अर्थानं महाराजांनी त्या काळात प्रबोधन केलं, परंतु त्या काळात महाराजांनी जे म्हटलं की साधूही भोगी बनेगा तब कैसे देश जिएगा, आज महाराजांचा प्रत्येक शब्द जर आजच्या कसोटीवर घासला तो तंतोतंत लागू पडतो। महाराजांनी त्यावेळेला ठरवलं, महाराज गंभीर मुद्रेमध्ये होते, एक सेवक त्यांच्या जवळ गेला, महाराज की सोच में होगा, महाराज म्हणतात आहे मुझे भारत साधू समाज की निर्मिती करनी है, क्या संकल्पना है, मैं चाहता हूं कि इस देश में जितने भी धर्म है वो सभी धर्म के प्रमुखों को मैं यहां पर आमंत्रित करना चाहूंगा, उन सबको मिला करके एक साधु समाज की निर्मिति करना चाहूंगा, उससे क्या होगा, सभी अपनी वेशभूषाओं को अपनाए, सभी अपनी उपासनाओं को भी अपनाए, लेकिन इन सब चीजों को अपनाते हुए उन्होंने समूचे देश में शांति प्रेम का और बंधुता का प्रचार करे, ये मैं चाहता हूं, अगर ऐसा हुआ तो फिर से हमारा देश विश्व गुरु होगा, अशा पद्धतीची संकल्पना महाराजांनी मांडली। आणि महाराजांच्या या संकल्पनेला गुलजारीलाल नंदा यांनी सपोर्ट दिला, आणि त्या काळामध्ये महाराजांनी साधू समाजाची निर्मिती केली। हे महाराजांचं फार मोठं त्या काळात सामाजिक कार्याची क्रांती होती मित्रांनो, कारण की त्या काळामध्ये महाराजांनी साधू लोकांना सांगितलं, साधू कशाला म्हणावं, जो हा खेड्यापाड्यात राहणारा जो समाज होता, जो साधू संतांना अपनावणारा समाज होता, तो त्यांच्या मागे जाणारा समाज होता, साधू समाजच दिशाहीन झालेला होता।